नांदेड लोकसभेची जागा वंचितला द्या, वंचितचे प्रवक्ते फारुख अहमदांनी ही मागणी केली. 2019 अधिक मताधिक्य असल्यानं नांदेड लोकसभेच्या जागेची त्यांनी मागणी केली आहे. खरं तर या ठिकाणी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजपचे नेते अशोक चव्हाण यांना लोकसभेसाठी खूप कठीण या ठिकाणी गेलेली होती आणि त्या ठिकाणी त्यांचा पराभव खरं तर वंचित बहुजन आघाडीमध्ये झाला होता, आघाडीमुळे झाला होता आणि वंचितमुळे अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता. वंचितला खूप मोठ्या प्रमाणात मताधिक्य नांदेड लोकसभा मतदारसंघात 2019 मिळालं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता नांदेड लोकसभेची जागेसाठी वंचितने आता मागणी केली. नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये 2019 पूर्ण तयारी नसताना सुद्धा वंचित बहुजन आघाडीला तिसऱ्या क्रमांकाचं मतदान भेटलेलं आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये संघटनेची ताकद वाढलेली आहे. लोकांचे प्रश्न घेऊन विरोधी पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी वारंवार रस्त्यावर उतरलेली आहे आणि ही प्रचंड वाढलेली शक्ती लक्षात घेता आणि अलीकडे नांदेड जिल्ह्यामध्ये बदललेल्या राजकीय घडामोडीच्या आधारावर नांदेड जिल्ह्याच्या मतदारांची नागरिकांची प्रचंड मागणी आहे की महाविकास आघाडीमध्ये नांदेड लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.